विद्यार्थी हो इयत्ता बाराव्या हॉर्टिकल्चरमधील जो आपला तिसरा पेपर आहे काढणी पश्चात तंत्रज्ञान ज्याला आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो आपण तर या पेपरमधील सातवा घटक आज आपण पाहणार आहोत त्या सातव्या घटकाचं नाव आहे फळांची पेय किंवा ज्याला आपण फ्रूट भिव्हरेजेस म्हणतो तर या घटकाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये गुण आहेत सहा ते नऊ तर या सातव्या घटकामध्ये दोन उपघटक आहेत त्यातला पहिला जो उपघटक आहे फळांच्या पेयांचे प्रकार आणि दुसरा त्यातला उपघटक आहे फळांचे पेय तयार करण्याची क्रम क्रमवार कृती तर तुम्हाला माहीत आहे की कोविड सिच्युएशनमुळं काही परीक्षेमधला भाग आपला वगळलेला आहे तर या घटकामध्ये सुद्धा पहिला जो उपघटक आहे फळांच्या पेयांचे प्रकार हा भाग परीक्षा दृष्टिकोन वगळलेला आहे पण विद्यार्थी मित्रांनो हो तर यामध्ये आपल्याला फळांच्या पेयांचे प्रकार तुम्हाला समजल्याशिवाय ते फळांची पेये कशा पद्धतीने तयार केले जातात म्हणजे त्याचा जो दुसरा क्रमवार कृती तो तुम्हाला समजणार नाही म्हणजे हा जरी भाग परीक्षेतून वगळला गेला असला तरी सुरुवातीला आपल्याला फळांची कोणकोणत्या प्रकारचे पेय आहेत त्यांचे प्रकार कुठले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे त्याशिवाय आपण त्यांची क्रमवार कृती अभ्यासूस काय शकणार नाही तर त्या अनुषंगानं आपण हा बा बघूया तर भारतामध्ये जवळजवळ वर्षभर शीतपेयांना मागणी असते या शीतपेयामध्ये फळांच्या रसापासून तयार केलेले शीतपिये तसेच कृत्रिम स्वाद व साखरेपासून तयार केलेल्या शीतपेयाचा समावेश होतो शीतपेये आज तुम्ही पाहता असाल की फास्टफूडचं युग आहे आणि त्यामुळे शीतपेयांना वर्षभर भारतामध्ये आणि इतर देशामध्ये सुद्धा काय मागणी जास्त आहे फळांच्या रसापासून तयार केलेल्या पियांना आपण काय म्हणतो फ्रूट बिवरेजेस म्हणतो आणि आहारात्मक दृष्टिकोनातून ते अतिशय महत्त्वाचे असतात कारण मानवी आरोग्याला आवश्यक असणारे कर्बोदके प्रथिने जीवनसत्वे क्षार व खनिजे वेगळ्या प्रकारचे अं तर या फळांच्या रसातून आपल्या शरीराला पाहिजे त्या प्रमाणामध्ये काय मिळू शकतात आपल्याला परंतु गरजे इतका त्यांचा आहारामध्ये वापर होत नाही म्हणजे जरी शीतपेयांचा वापर शिफारस केला असेल किंवा आवश्यक असला तरी पाहिजे त्या प्रमाणामध्ये काय होत नाही तर परंतु हे सर्व घटक म्हणजे जे मी आत्ता तुम्हाला सांगितले कर्बोदके प्रथिने जीवनसत्वे क्षार खनिजे आमले हे मानवीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत तर फळांच्या रसाला आणि रसापासून तयार केलेल्या शितीपेयांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे ग्राहकांना कृत्रिम शीतपेयापेक्षा फळांच्या रसांच्या पेयांचं महत्त्व पटू लागलेलं आहे आज बाजारामध्ये जे कृत्रिम शीतपेय आहेत की ज्यामध्ये फक्त कार्बोनेटेड पेय असतात त्यामध्ये म्हणजे साखरेचा वापर असतो आणि फक्त कार्बोनेटेड पेय असतात मानवी आरोग्याला आवश्यक असणारे कुठल्या प्रकारचे सकस घटक ज्याला आपण कर्बोद्यक्य म्हणतो प्रथिने म्हणतो ते त्या शहरामध्ये मिळत नाहीत म्हणून मा अलीकडच्या कालावधीमध्ये तर ह्या फळांच्या शीतपेयांना अलीकडे त्याचं महत्त्व पटल्यामुळे अलीकडच्या पिढीमध्ये त्याची मागणी वाढलेल्या आपल्या देशामध्ये बऱ्याच प्रकारची फ फळांची पेये तयार केली जातात उदाहरणार्थ फळांचा रस असेल स्क्वॅश असेल कॉर्डेल असेल सिरप किंवा ज्याला आपण सरबत म्हणतो आपण बार्ली वॉटर ज्याला आपण सातूचं पाणी म्हणतो किंवा फ्रूट फ्रूट ज्यूस कॉन्सन्ट्रेट म्हणतो आपण किंवा फळांच्या रसांची पावडरसुद्धा फार मोठ्या प्रमाणात काय वापरली जाते तर आता फळांची पेये कोणकोणत्या प्रकारची आहेत तो भाग आता आपण पाहूया तर फळांच्या पेयांचे दोन प्रमुख प्रकार आहेत पहिल्या प्रकारामध्ये नैसर्गिक रसामध्ये अल्प प्रमाणात साखर मिसळून तयार केलेले पेय आणि दुसरा जो प्रकार आहे मीठ व मसाल्याचा वापर करून केलेले पेय म्हणजे हे दोन प्रमुख प्रकार आहेत तर त्यातला पहिला प्र, प्र, प्र प्रकार पाहूया गोड फळांची रस त्यातला पहिल्या प्रकारामध्ये आज आपण पाहतोय स्क्वॅश स्क्वॅश कशाला ज्याला आपण फ्रूट ज्यूस स्क्वॅश म्हणतो आपण तर फळांच्या गरियुक्त रसामध्ये गोडीपुरती साखर मिसळून तयार केलेल्या पे पेयाला काय म्हणतो आपण स्क्वॅश म्हणतो म्हणजे या ठिकाणी काय फळांचा जो रस आहे तो गरयुक्त असतो आणि त्यामध्ये साखर किती मिसळलेले असते गोडी येण्यापुरते आता समजा फळांचा रस जर फार गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी असेल फळांचा रस जर समजा गोडीला कमी असेल तर साखरेचं प्रमाण त्या ठिकाणी काय असतं जास्त असतं कोणत्याही रसदार फळापासून आपल्याला स्क्वॅश बनवता येतो त्यामध्ये काही प्रमाणामध्ये फळांचा गर असतो चांगली चव यावी म्हणून साखर व आमले यांचे योग्य प्रमाण राखले जाते आणि स्क्वॅश वापरण्यापूर्वी पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून पिण्यासाठी वापरतात आणि लेमन स्क्वॅश ज्याला आपण कागदी लिंबाचा स्क्वॅश म्हणतो ऑरेंज स्क्वॅश आहे पायनॅपल स्क्वॅश आहे म्हणजे हे स्क्वॅशचे त्या ठिकाणी प्रकार आहेत तर स्क्वॅश म्हणजे काय गरियुक्त रसामध्ये गोढीपुरती साखर मिसळून तयार केलेलं पेय ज्याला आपण स्क्वॅश म्हणतो आता दुसऱ्या पेयाचा प्रकार आपण बघूया कॉर्डियल ज्याला आपण फ्रूट ज्यूस कॉर्डियल म्हणतात तर कॉर्डियल म्हणजे काय बघा फळांच्या रसापासून गर आणि इतर घटक निथळून वेगळे करून स्वच्छ चमकदार गोड पेय तयार करतात त्याला कॉर्डेल म्हणतात म्हणजे कॉर्डेल आणि स्क्वॅशमध्ये काय फरक आहे स्क्वॅशमध्ये गरयुक्त रस असतो तर कॉर्डेलमध्ये कसा असतो स्वच्छ रस असतो तर कॉर्डेल तयार करत असताना फळांचा रस हा काढून चोवीस तास तो निवळण्यासाठीच ठेव स्थिर ठेवतात आणि खाली तळाला बसलेला जो गर असतो तो न हलवता वरचा जो काही स्वच्छ भाग आहे तो स्वच्छ भाग त्या ठिकाणी काय करतात कॉर्डेल बनवण्यासाठी वापरतात आणि त्या स्वच्छ रसामध्ये गुढीपुरती साखर मिसळली जाते आणि त्यापासून तयार केलेल्या पेयाला आपण काय म्हणतो कॉर्डेल म्हणतो तर कॉर्डेल हे स्वच्छ असल्यामुळे दिसायला चकचकीत असतं ट्रान्सपरंट असतं तर लेमन ज्यूस कॉर्डेल म्हणजे लिंबापासून सुद्धा त्या ठिकाणी कॉर्डिल तयार करतात तिसरा जो पेयाचा प्रकार बघूया आपण सरबत किंवा ज्याला आपण सिरप किंवा सायरप म्हणतो आपण तर सिरप हे स्क्वॅशपेक्षा थोडेसे वेगळे असते काय वेगळं असतं सरबतामध्ये फळांच्या रसांचं प्रमाण वीस टक्के असतं आणि साखरेचं प्रमाण पासष्ट ते ऐंशी टक्के असतं म्हणजे आत्तापर्यंत जे दोन पेय आपण बघितले फ्रूट ज्यूस कॉर्डियल आणि स्क्वॅश तर यामध्ये रसांचं प्रमाण जास्त होतं साखरेचं प्रमाण म्हणजे फक्त गोडीपुरती आपण साखर वापरत होतो पण या ठिकाणी सरबतामध्ये फळांच्या रसाचं प्रमाण फक्त वीस टक्के असतं आणि पासष्ट ते ऐंशी टक्के त्या ठिकाणी काय असते साखर असते साधारणतः सरबत बनवत असताना त्या ठिकाणी अन्न संरक्षित पदार्थ मिसळण्याची गरज नसते ज्याला आपण परिरक्षक म्हणतो तर का गरज नसते तर ऑलरेडी साखरेचं प्रमाण पासष्ट ते ऐंशी टक्के असतं परंतु अधिक सुरक्षेसाठी तेव्हा किंवा सर्वात जास्त कालावधीसाठी जर टिकवायचं असेल तर त्यावेळा पोट्याशी मेटाबालपाट हे परिरक्षक बऱ्याच वेळा त्या ठिकाणी काय वापरलं जातं हे तिसरं पेय झालं सरबत आता चौथं पेय आपण पाहूया सिंथेटिक सिरप किंवा ज्याला आपण काय म्हणतो कृत्रिम सरबत म्हणतो तर कृत्रिम सरबत तयार करताना फळांच्या रसाऐवजी साखरेच्या पाकामध्ये फळांचा इसेन्स किंवा ज्याला आपण कृत्रिम स्वाद वापरता वापरला जातो म्हणजे या ठिकाणी या पेयामध्ये फळांचा कुठलाही आरक नसतो गर नसतो किंवा रस नसतो साखरेच्या पाकामध्ये फळांचा इसेन्स म्हणजे फक्त सुगंध किंवा ज्याला आपण कृत्रिम स्वाद म्हणतो हा त्या ठिकाणी वापरला जातो आणि या पेयाला आपण काय म्हणतो कृत्रिम सरबत म्हणतो रोज रोज सिरप ऑरेंज सिंथेटिक सिरप हे त्याचे उदाहरण आहेत रोज सिरप म्हणजे गुलाबाचं सरबत आपण म्हणतो की ज्यामध्ये फक्त गुलाबाच्या पाकळ्याचा कृत्रिम स्वाद आहे कुठलाही अंश त्या ठिकाणी नसतो हे चौथं पेय पाचवं पेय त्याकडे बार्ली वॉटर हे बार्ली वॉटर फळ ह्या पेयाचं वैशिष्ट्य काय बार्ली वॉटर हे फळापासून बनवल्या स्वास असतं पण यामध्ये जे सातूच्या बिया असतात गुळगुळीत असं का त्या ठिकाणी त्याचा अर्क शून्य पॉईंट एक टक्के असतो आणि अशा प्रकारचे पेय त्या ठिकाणी तयार करताना आपण बार्ली वॉटर म्हणतात सहावा जो पेयाचा प्रकार त्याला म्हणतो आपण फळांचा रस किंवा ज्याला आपण प्युअर किंवा ज्याला आपण शुद्ध रस म्हणतो तर फळापासून काढलेल्या नैसर्गिक रसाला फळांचा शुद्ध रस म्हणतात म्हणजे या पेयामध्ये साखर मिसळलेली नसते किंवा कुठलं अन्न संरक्षक सुद्धा त्या ठिकाणी काय मिसळलं नसतं ॲज इट इज म्हणजे जशाला तसा फळामधून जो शुद्ध रस काढलेला नैसर्गिक तो जशाला तसा त्या ठिकाणी काय वापरलेला असतो आणि ह्या पेयाला आपण काय म्हणतो फळांचा शुद्ध रस म्हणतो त्याच्यानंतर सातवं जे पेय आहे फळाच्या रसापासून आठवलेला घट्ट रस किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फ्रूट ज्यूस कॉन्सन्ट्रेट म्हणतो आपण तर या पेयाच्या प्रकारामध्ये फळाच्या रसाला उष्णता दिली जाते किंवा तो फळांचा रस गोठवला जातो आणि फळांच्या रसातील पाण्याचे प्रमाण काय कमी केलं जातं आणि त्यामुळे तो रस तो घट्ट होतो आणि ह्याला आपण काय म्हणतो फ्रूट ज्यूस कॉन्सन्ट्रेट म्हणतो किंवा आठवलेला घट्ट रस म्हणतो की या आंब्यापासून टोमॅटोपासून संत्रवर्गीय पिकापासून किंवा चिंचेजपासून या ठिकाणी फ्रूट ज्यूस कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी काय तयार केलं जातं तर हा पुढचा पेयाचा प्रकार आहे आठवा जो पेयाचा प्रकार आहे फळांच्या रसांचं म्हणजे ज्याला आपण फळांच्या रसापासून तयार केलेले पेय म्हणतो तर या फळांच्या रसाच्या पेयामध्ये तो वापरण्यापूर्वी त्याच्या घटकात बदल केला जातो तसेच जर जे पेय वापरायचं असेल तर त्यामध्ये पाणी वापरून त्या ठिकाणी पातळ केलं जातं तर या ठिकाणी फळांचे पेय म्हणतो आपण त्यानंतर फळांचा रस आंबून केलेले पेय नवपूरचा जो प्रकार आहे या प्रकारच्या पेयामध्ये फळांच्या रसाचे इष्टच्या साहाय्याने अल्कोहोलिक फर्मेंटेशन केलं त्याला आपण किनवन क्रिया म्हणतो आणि अशा प्रकारे तयार होणाऱ्या पेयामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये अल्कोहोल तयार होतं आणि याचं उत्तम उदाहरण असेल तर द्राक्षापासून तयार केले वाईन असेल बेरीपासून तयार केलेली वाईन असेल सफरचंदापासून तयार केले त्या ठिकाणी वाईन असेल किंवा ज्याला आपण सिडारसुद्धा त्या ठिकाणी म्हणतो आपण आणि पुढचा जो प्रकार आहे फळांच्या रसाचा पेयाचा फळांच्या रसाची पावडर तर यामध्ये फळांचा रस लहान बारीक कराच्या पावडरच्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि हा नैसर्गिक वास वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी वापरण्यासाठी काय त्याचा वापर केला जातो की जसं आपल्याकडे तुम्ही पाहिला असेल आंब्यापासून आम्रखंड म्हणजे जे श्रीखंडच असतं पण त्या श्रीखंडामध्ये आंब्याच्या रसाची पावडर मिसळली की त्या ठिकाणी काय असतं आम्रखंड तयार केलं असतं तर फळांच्या रसांची पावडर आर्द्रता शोषक असलेली त्याची पॅकिंग करत असताना फार आपल्याला काय करावं लागते काळजी घ्यावी लागते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे फळांच्या रसांचे आपण दहा पेयांचे प्रकार पाहिले की त्यामध्ये रसाचं प्रमाण किती असतं साखरेचं प्रमाण किती असतं त्यानंतर त्या, त्या त्यार त्यार ते तयार करत असताना कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी वापर केला जातो म्हणजे ते पेय म्हणजे नेमकं काय तर या बाबी आपण ह्या छोट्याशा घटकामध्ये पाहिलेल्या हा भाग जरी परीक्षेला नसला तर तुम्हाला फळांच्या रसाची क्रमवार कृते अभ्यास करत असताना ते फळांच्या रसांचं पेय म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे काय स्क्वॅश कशाला म्हणायचं कॉर्डेल कशाला म्हणायचं सरबत कशाला म्हणायचं कृत्रिम सरबत कशाला म्हणायचं फळांचा आठवलेला घट्ट रस कशाला म्हणायचं किनवण किंवा आंबून तयार केलेलं पेय कशाला म्हणायचं आणि फळांच्या रसाची पावडर कशाला म्हणायचं तर या बाबी समजल्याशिवाय तुम्ही पुढच्या क्रमावर करते काय अभ्यासू शकत नाही तर या ठिकाणी ह्या पहिल्या उपघटकामध्ये आपण इथंच थांबूया दुसरा जो उपघटक आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये घेईन धन्यवाद